नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण साधी सोपी परंतु पौष्टिक आणि चविष्ट अगदी मस्त अशी आलू मेथीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत आलू मेथीची सुक्की भाजी आपण बनवतो आहे त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी एक चमचा भरून तेल गरम करून घेतलं आता या गरम तेलामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये मी हिंग घालते आहे तर साधारण दोन सुटकी एवढा मी हिंग घातला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर इथे लसूण ठेचून सुद्धा घालू शकता फोडणी छान मस्त खमंग तयार झालेली आहे आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर इथे एक छोट्या आकाराचा उभा आणि पातळ चिरून घेतलेला कांदा घातला आहे त्यासोबतच टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथे अर्धा टोमॅटो लहान आकाराचा मी वापरलेला आहे एका जणासाठी किंवा एका व्यक्तीसाठी मी ही भाजी बनवते आहे डब्यासाठी त्यानुसार मी इथे साहित्य वापरलेलं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये छान मऊ शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर मसाल्यांमध्ये मी इथे फक्त आता हळद आणि तिखट घालणार आहे पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा मी इथे तिखट घालते आहे हे तिखट चवीला छान तिखट आहे झणझणीत आहे त्यामुळे तिखट थोडं कमी घातलं तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात हिरवी मिरची वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून थोड्या जाळसर फोडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि आता हा बटाटासुद्धा आपल्याला कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अगदी थोडं मी पाणी घालणार आहे तुम्ही इथे झाकण ठेवून फक्त वाफेवर सुद्धा हा बटाटा शिजवून घेऊ शकता परंतु इथे मी अगदी थोडं पाणी घालणार आहे आणि हा बटाटा व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर आता पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे साधारण मिनिट मंद आचेवर आपण हा बटाटा शिजवून घेऊया एक मिनिट साधारण झालेला आहे आणि आता झाकण कढईवरचं मी काढून घेतलं व्यवस्थित बटाटा मिक्स करून घेऊया तर हे बघा तुम्ही पाहू शकता चमच्यानी प्रेस केल्यानंतर बटाटा इथे सहज तुटतो आहे खूप जास्त आधीच मऊ आपल्याला इथे बटाटा करायचा नाही तर इथे बटाटा हवा तसा शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये आता मी मेथी घालते आहे तर ही वाटी तुम्ही पाहू शकता साधारण अर्धी वाटी इथे मी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे मेथी मेथी व्यवस्थित निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाळवून घेतली त्यानंतर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे कधीही भाजी कापून मग स्वच्छ धुवून वापरायची नाही कापून भाजी धुतल्यामुळे त्यामधले पौष्टिक घटक निघून जातात त्यामुळे आधीच भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची नंतर तुम्ही इथे भाजीमध्ये वापरू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे साधारण अर्धा ते एक मिनटं मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे तर एक मस्त दणदणीत वाफ आलेली आहे त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली व्यवस्थित भाजी आता मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे भाजी छान तयार झालेली आहे तर ही अगदी झटपट सविष्ट अशी आलू मेथीची भाजी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी नक्कीच बनवू शकता ही भाजी तुम्ही फुलक्यांसोबत पोळीसोबत पराठ्यांसोबत सर्व करू शकता साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही सर्व करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याची फोळ हाताने सुद्धा अगदी छान मऊ अशी शिजलेली आहे सुब आणि भाजी छान झटपट बनवून तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आता मी इथे बंद करते आहे आणि ही भाजी बनवून तयार आहे माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा जळगाव तळका रेसिपीला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद